महाविकास आघाडी म्हणायचं महाविकास आघाडी आम्हाला आनंद आहे ना आपल्याला महाविकास आघाडी महाविकास आघाडी हेच आमदार कुठे तालुका प्रमुखांच्या थोबडीत मारतो. शिवसेना उपनेते शिवाजीराव अढळराव पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. शिवसेनेतून बंडखोर एकनाथ शिंदे गटानं वेगळी वाट पकडल्यानं सेनेत हकालपट्टीचं सत्र सुरूच झाल्याचं दिसतंय. चाकण येथील मेळाव्यातील अढळराव यांची खदखद आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाची फेसबुक व सोशल माध्यमात केलेली पोस्ट यासाठी कारणीभूत ठरली आहे. पक्षविरोधी काम केल्याचा शिवसेना नेते शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय. त्यावरून माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानं पाटील यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी देखील शिवसेनेतून अनेकांची हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटासोबत सामील झाल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अढळराव पाटील यांच्यानंतर आता कुणावर कारवाई करण्यात येणार याकडे लक्ष लागून आहे. एकनाथ शिंदे गटानं बंडखोरी केल्यानं शिवसेनेला मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेनं बंडखोर आणि त्यांच्या समर्थकांना पक्षापासून दूर करण्याचं सत्र सुरू केलंय. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानं राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. अखेर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विविध स्तरातून एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचं वर्षाव झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी देखील सोशल मीडियावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी शुभेच्छा दिल्या. यामध्ये त्यांनी गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब असं म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये अढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कुठेही फोटो टाकला नाही. शिवाजीराव अढळराव पाटील हे शिवसेनेचे मोठे नेते मानले जातात. पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी 2004 मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला होता. शिरूर लोकसभा मतदारसंघाचं अढळराव पाटील यांनी 15 वर्ष प्रतिनिधित्व केलं. मात्र 2019 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अढळराव पाटील यांचा पराभव केला. हा पराभव अढळराव पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला गेला. महाविकास आघाडीने भाजपा विरोधात 2024 लोकसभा निवडणुका एकत्र येऊन लढवण्याचा निर्णय झाल्यास विद्यमान खासदार म्हणून शिरूरच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा करणार हे उघडपणे दिसत होते आणि सद्यस्थिती पाहता राष्ट्रवादीचा युक्तिवाद खोडताही येणार नाही अशी शिवसेनेची अडचण होती. शक्य तेथे मदत करून अजित पवार शिरूरसाठी खासदार कोल्हे यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतच आहेत. कोल्हेखेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यासह राष्ट्रवादी नेत्यांच्या कार्यपद्धतीमुळे शिरूर लोकसभेत शिवसेनेचा ऱ्हास होत चालल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती. नेमकी तीच खदखद आढळरावांनी चाकणमध्ये झालेल्या मेळाव्यात संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर यांच्यासमोर व्यक्त केली. अखेर खासदार अढळराव यांची हकालपट्टी झाली आहे. आता उत्तर पुणे जिल्ह्यात सेनेला मोठे खिंडार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. माझं म्हणणं होतं की आम्हाला जमत एवढंच